अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार. स्वामींची सेवा करावी हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्वामींनी आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण कराव्या हे प्रत्येकाला वाटत असतं. आणि मला बऱ्याच अशा कमेंट्स येतात की ताई आम्हाला ना अशी सर्वात साधी सोपी सांगा सेवा सांगा ना की ज्याने आमचे कामं लवकर होतील. मुळात तर तुम्हाला एक सांगू का, जोपर्यंत तुमचा प्रारब्ध कमी होत नाही, प्रारब्ध म्हणजे आपले जे कर्म असतात वाईट कर्म जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत तुमच्या मनातला इच्छा पूर्ण होणार नाही, तुम्ही कोणत्याही देवाचं केलं तरी सुद्धा. पण एवढंच आहे की आपण आपल्या स्वामी मार्गात आलो की आपला जो भोग आहे ना तो बऱ्यापैकी कमी होतो. आणि ज्या भोगाचा त्रास असतो, ज्या म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याचं वाईट केलं तर त्याचं वाईटच होतं. पण आपलं मागच्या जन्मात बघा, आपण जन्माला येतो तर मागच्या जन्माचं आपण कर्म घेऊन येतो. आता मागच्या जन्मात आपल्याकडनं काय चुका झाल्या आपल्याला पण माहिती नाही आहे. पण ठीक आहे, ह्या जन्मात आपण स्वामी सान्निध्यात आहोत म्हणून जेवढा त्रास आपल्याला होणार होता ना त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी त्रास आपल्याला हा कमी झालेला आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामींची सगळ्यात प्रभावशाली किंवा सगळ्यात छोटीशी सेवा की ज्याने स्वामी तुमच्यापर्यंत येतील, तुम्ही स्वामीं नाही स्वामी तुमच्यापर्यंत येतील, तुम्ही स्वामींपर्यंत जाल. आता बघा, अक्कलकोटमध्ये जेव्हा स्वामी सगुण रूपात होते ना तेव्हा स्वामींचे दोन भक्त होते. एक प्रचंड श्रीमंत होता, त्याच्याकडे अमाप पैसा होता आणि तो काय करायचा, रोज स्वामींकडे यायचा, स्वामींची सेवा करायचा, रोज त्यांना म्हणजे त्यांना भेटण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी तो रोज स्वामींकडे येत असेल. पण काय व्हायचं ना, आणि जो दुसरा स्वामी सेवेकरी होता त्याच्या मनात फक्त स्वामी होते, म्हणजे चालता बोलता उठता बसता तो स्वामींचं नामस्मरण करायचा, खूप स्वामींचं नामस्मरण करायचा. पण असं व्हायचं की तो गरीब होता, शेवटी त्याला त्याचं कष्ट करणं महत्त्वाचं आहे. कधीही कोणता देव तुम्हाला सांगत नाही की तुझा प्रपंच सोडून तू माझी सेवा कर. आणि जो श्रीमंत स्वामींचा भक्त होता त्याच्याकडे अमाप पैसा होता, पण त्याचं एक असं होतं ना की मी जर स्वामी सेवा करतो ना तर मी कधीच कोणाला सांगणार नाही. माझे असे पण मला कमेंट्स येतात की ताई आम्ही एखाद्याला जर स्वामीबद्दल सांगितलं तर आमची पॉवर कमी होते का, तर का पॉवर कमी होईल, तर तुमची पॉवर का कमी होईल. अर्थात तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही स्वामी सेवेपर्यंत आणताय तर हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे, याच्यापेक्षा मोठं पुण्य नाही आहे. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं, तर मला त्यांना सांगायचं की दादांनो बहिणींनो असं अजिबात नाही आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही स्वामी सेवेपर्यंत आणताय हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम तुम्ही करताय. तर हा जो श्रीमंत स्वामी भक्त होता तो काय करायचा, स्वामींचं खूप करायचा, अन्नदान वगैरे करायचा. पण त्याचं एक होतं ना की माझी सेवा आहे मी कधीच कोणाला स्वामींबद्दल सांगणार नाही, किंवा स्वामींची महिमा काय आहे हे मी कोणाला सांगणार नाही, हे त्याच्या मनात नेहमी त्याच्या मनात एक असं राहायचं की नाही मला कोणाला स्वामींबद्दल सांगायचं नाही. आणि जो दुसरा गरीब स्वामी भक्त होता तो रोज स्वामींकडे येत नसायचा, कारण त्याला त्याची रोजीरोटी करणं जास्त महत्त्वाचं होतं, त्याला त्याचं घर प्रपंच चालवणं जास्त महत्त्वाचं होतं. फक्त एक होतं की त्याच्याकडे जर अजून दुःखी व्यक्ती आला तर तो त्यांना फक्त एक सांगायचा की बाबा तू आहे ना अक्कलकोटला जा, तू आमच्या स्वामींकडे जा, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा तुझं दुःख स्वामी कमी करतील, असं तो प्रत्येकाला सांगायचा. तर त्याचं हे काम स्वामींना अतिशय आवडलं. आणि जो दुसरा श्रीमंत सेवेकरी होता त्याचं फक्त एक होतं की माझी स्वामी सेवा आहे तर मी कधीच कोणाला सांगणार नाही. तर एक दिवस स्वामी जेव्हा अरण्यात फिरत असता तेव्हा त्यांना ते दोन भक्त आमने सामने येतात. एक प्रचंड गरीब असतो की ज्याला राहील म्हणजे घालायलाही कपडे नसतात, आणि जो श्रीमंत स्वामी भक्त असतो त्याच्याकडे एकदम त्याची शान असते. तर दोन स्वामी भक्त जेव्हा स्वामींसमोर येतात तेव्हा ते म्हणतात की स्वामी तुम्ही माझ्या घरी चला. तर तो जो गरीब असतो तर तो पण म्हणतो की स्वामी तुम्ही माझ्या घरी चला. तर स्वामी तेव्हा हसायला लागता आणि श्रीमंत व्यक्ती म्हणतो की स्वामी माझ्याकडे खूप काही पैसा आहे, सोनं नाणं आहे, सगळं आहे, याच्याकडे काहीच नाही आहे. पण मग तो बोलला की स्वामी माझ्याकडे खरंच काही नाही आहे, मला राहायला देखील घर नाही आहे, पण तरी पण तुम्ही माझ्याकडे यावं असं मला मनापासून वाटतं. तेव्हा स्वामी हसता आणि स्वामी त्याला त्या श्रीमंत भक्ताला म्हणता अरे तू जरी तुझ्याकडे जरी पैसा आहे तू माझी भक्ती करतो पण माझी भक्ती करताना तुझ्या मनात खूप शंका आल्या आणि ते मी पाहिलं आहे. तुझ्या मनात असं आलं का मी जर एखाद्या व्यक्तीला जर स्वामी सेवेबद्दल सांगितलं तर त्याचं चांगलं होईल, माझं कमी होईल का.
म्हणून मला मी तुझ्या घरात कधी येणार नाही. पण हा जो माझा गरीब भक्त आहे, भले तो माझ्या कधी दर्शनाला नाही आला, भले त्याने माझ्याकडे रोज येऊन तो दर्शन माझं त्याने घेतलं नाही, पण त्याने प्रत्येक गरजू व्यक्तीला, प्रत्येक संकटात असणाऱ्या व्यक्तीला त्याने माझ्यापर्यंत आणला आहे, म्हणून तो भक्त मला अतिप्रिय आहे. आणि त्या आणि स्वामींनी त्याला एकच सांगितलं की हा जरी माझ्या दरबारात कधी आला नाही, पण त्याचं उठता बसता चालता बोलता तो फक्त आणि फक्त नामस्मरण करायचा. मी तुम्हाला ही स्वामी लीला का सांगितली त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. जेव्हा आपल्या आयुष्यात, मला माहिती आहे आपण आपल्या आयुष्यात खूप जास्त प्रॉब्लेम आहे, आपल्याला खूप जास्त कामं असतात, बऱ्याच वेळा सेवा करणं राहून जातं, पण एक सांगू का, नामस्मरण तुम्ही कधी कुठे केव्हाही करू शकता. भले तुम्हाला असं वाटतं ना की चल मी रोज 11 माळी नाही करत, 1 माळ करा, पण ती 1 माळ करताना ना मला मुलगी आहे, नवऱ्याला डबा द्यायचा आहे, घरात खूप पसारा पडला आहे, याचा फोन येईल त्याचा फोन येईल, हे जे 100 डोक्यातले विचार असताना ते पूर्ण काढा. ती 1 माळ म्हणजे 108 वेळा जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करतो ना, तेव्हा 108 वेळा स्वामींना आपण अंतःकरणाने हाक मारायची असते. मग 1 माळ घेतली की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असं अजिबात नाही. 1 माळाला तुम्हाला कमीत कमी 5 मिनिटं लागायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ, तुम्ही फक्त ह्या स्वरात एकदा स्वामींचं नामस्मरण करून बघा, तुम्हाला तुमचा पूर्ण दिवस इतका सुंदर झाला. एकच माळ करा, मी तुम्हाला सांगणार पण नाही की तुम्ही 11 माळी करा, तुम्ही एकच माळ करा, पण त्यावेळेस ना फक्त माझे स्वामी आहे या जगात, मी फक्त आता श्वास घेते आहे, मला स्वयंपाक करायचा आहे, मला खरेदी करायला जायचं आहे, असा कोणत्याही प्रकारचा विचार करायचा नाही. स्वामी तुमच्या समोर आहे, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या स्वरात असं समजायचं की 108 वेळा मी स्वामींना बोलवतीये, 108 वेळा. आणि तेव्हा काहीच मागायचं नाही मनात, कोणत्याही प्रकारचा विचार आणायचा नाही. आला मनात विचार तरी त्या विचारांशी अजिबात गप्पा मारायचा नाही आहे. एखादा विचार आला की आता लाईक मला स्वयंपाक करायचा आहे, मग मी जरी नामस्मरण करते बापरे मग आता कोणती भाजी करू, मग काय करू, असा कोणताही विचार आणायचा नाही माझ्याही मनात येतो. तर आपण काय करतो ना, आपण त्या विचारांशी गप्पा मारत बसतो आणि मग जी सेवा करतो ना ती कधी फलित जात नाही. एकच माळ करा. स्वामींना तुमच्याकडनं काहीही नको आहे, तुमच्याकडनं बंगला प्रॉपर्टी, ते ब्रह्मांड नायक आहे हो, त्यांच्या लंगोटाची किंमत ह्या विश्वा इतकी नाही, तर आपण त्यांना काय देणार आहोत. फक्त त्यांचं नाव घ्या, मनापासून स्वामी सेवा करा, आणि ही सगळ्यात श्रेष्ठ स्वामी सेवा आहे. हा उपाय तुम्ही कधी कुठे केव्हाही करू शकता. एक माळ करायला तुम्हाला जमत नाही, तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय नामस्मरण करा, तुम्ही जेवण करताय नामस्मरण करा, तुम्ही स्वयंपाक करताय नामस्मरण करा. स्वयंपाक करून नामस्मरणाचे अगणित असे फायदे आहे. या पद्धतीने पण तुम्ही नामस्मरण करू शकता, कोणत्या पण ठिकाणी कोणत्याही वेळी तुम्ही नामस्मरण करू शकता. ज्या लोकांना रात्री झोप लागत नाही त्यांनी देखील स्वामींकडे बसून, किंवा तुम्ही झोपत आहेत तर झोपेत फक्त श्री स्वामी समर्थ 108 पेक्षाही कमी जर तुम्ही केले, तुम्हाला कधी झोप लागणार तुम्हालाही समजणार नाही, मनातली नकारात्मकता बऱ्या प्रमाणात जाते. तुम्ही 5 मिनिटंही फक्त करून बघा, मी सांगते म्हणून करून बघा. त्या 5 मिनिटात आहे ना, नंतरचा 1-2 तास तुमचा खूप छान जाईल. आणि हळूहळू जेव्हा तुम्ही ही सेवा करायला लागाल, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करतील यात शंकाच नाही. हा चमत्कार आलेला आहे माझ्या बऱ्याच सबस्क्रायबरला आलेला आहे, त्यांनाही माहिती आहे की नामस्मरणाचे अगणित असे फायदे आहे. आज गुरुवार आहे, कोणतीही गोष्ट करायला काळ वेळ असा काही शुभ मुहूर्त नसतो. आज रात्रीपासूनच आपण सेवा करायला सुरुवात करूया. 1 माळ, फक्त 1 माळ सांगते, फक्त 5 मिनिटं स्वामींकडे बघा, स्वामींकडे बघा की काय आहे आपले स्वामी, काय आहे आपल्या स्वामींची लीला. हे सगळं बघून जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल ना, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा, दुःख, संकट प्रत्येकाला आहे, ते येणारच आहे, यातून आपली मुक्तता नाहीये, म्हणून त्याच्यात नादी लागण्यात पण अर्थ नाही. आपल्याला फक्त स्वामी सेवा करायची, ती आपण करूया. अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.